खासदार प्रणिती शिंदे यांनी संसद अधिवेशनात मराठा समाज धनगर समाज आरक्षणाचा आवाज उठवला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला आरक्षण मिळवून दिले, पण केंद्र सरकार खाजगीकरण करून आरक्षण संपवत आहे. त्यामुळे आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, त्यामुळे तणाव वाढत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे म्हणून लवकरात लवकर मराठा समाज धनगर समाजाला आरक्षण द्यावे, त्याचप्रमाणे महिला आरक्षणही लागू करावे अशी मागणी संसदेच्या शून्य प्रहार वेळी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जात निहाय गणना करण्याची मागणी केली आहे, तीही करावी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.